अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने शिवसंपर्क अभियानास सुरुवात केली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शिवसंपर्क अभियानासाठी पक्षातर्फे आपासाहेब पतंगे हे पक्षनिरीक्षक म्हणून आलेले आहेत। 25 मे म्हणजेच आजपासून जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथून त्रिविक्रम महाराज यांचे दर्शन घेऊन शिवसंपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजित पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख निळकंठ पाटील, माजी युवासेना उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट भरत पवार, वैद्यकीय मदत कक्ष जामनेर तालुका समन्वयक ईश्वर चोरडिया, पहूर कसबे ग्रामपंचायत सदस्य व उपतालुका अशोक जाधव शेंदुर्णी, शिवसेना शहर प्रमुख भैया गुजर, तालुका प्रवक्ते गणेश पांढरे, युवासेना तालुका कार्यकारिणी सदस्य मयूर पाटील, सुनील गुजर, रवींद्र गुजर, जयहरी महाराज, बंडू जाधव, भूषण बारी यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना अभियानाचा पहिला दिवस आहे आज। या पहिल्या दिवसापासून आपण गावागावामध्ये जाऊन शिवसेनेमार्फत शिवसेनेचं अभियान कसं सक्सेस करायचं या माध्यमातून आपण आता बोलत आहोत। गावागावात जाऊन ज्या काही मुख्यमंत्र्यांनी योजना केलेल्या आहेत गावातील गरीब लोकांसाठी, त्या गावापर्यंत योजना खेडेगावापर्यंत लोकांपर्यंत जात नाहीत योजना, तर ते आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून गावागावामध्ये या योजनांचा लाभ कसा घेता येईल हे शिवसेनेच्या माध्यमातून गावातील लोकांना सांगण्यात येईल। अशा योजना भरपूर आहेत की त्याच्यासाठी एक आपण एक हे केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी एक पुस्तकच काढलेलं आहे, या पुस्तकामध्ये या योजनांची पूर्ण माहिती आहे आणि या पुस्तकामधून या पुस्तकाच्या पूर्ण प्रिंट काढून प्रत्येक गावातल्या शाखा प्रमुखापर्यंत पोहोचणार आहोत आपण आणि त्या माध्यमातून ज्या गावात खेडेगावातल्या गोरगरिबांना या योजनेचा लाभ होईल हे या शिवसेनेचे अभियानाचे महत्त्वाचे काम आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।